कीटकनाशक बोगस बिल प्रकरणी लेखा विभागाचं सील उघडून चौकशी समितीनं कागदपत्र हस्तगत केली आहेत. तसंच या बोगस बिलांवरील स्वाक्षऱ्या खऱ्या असल्याचं निदर्शनास आल्यानं या प्रकरणामध्ये किती जण अडकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य व घनकचरा विभागामार्फत कीटकनाशक बोगस बिल काढण्यात आलं असल्याचं निदर्शनास आल्यानंतर या बोगस बिलासंदर्भात चौकशी करण्यासाठी 3 सदस्य समितीचं गठन करण्यात आलं होतं. मागील 4 वर्षात या दोन्ही विभागामार्फत किती बोगस प्रकरणं मंजूर झाली याचा तपास समितीच्या वतीनं 7 दिवसात करावा असे आदेश मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले होते. सदरील बोगस बिल संदर्भात आवश्यक असलेले दस्तावेज आणि कागदपत्र लेखा विभागातून अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून देत नाहीत व तपासासाठी सहकार्य करत नसल्याची तक्रार या समितीनं आयुक्तांकडे केली. त्यामुळे बकोरिया यांनी काल उशिरा सायंकाळी लेखा विभागाला सील ठोकलं. समितीचे सदस्य हे सील काढतील आणि त्यांना तपासासाठी आवश्यक असलेल्या बिलांची MB आणि मंजुरी प्रस्ताव फाईल प्राप्त करतील असा आदेश दिला होता. त्यानुसार समितीचे सदस्य दीपा राणी देवतराज, MA काजी, उपायुक्त अयुब खान यांनी सकाळी 9:50 लेखा विभागाचं सील काढून संबंधित कागदपत्र प्राप्त केले. कीटकनाशक बोगस बिलमध्ये लेखा विभाग आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या खऱ्या असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बनावट बिलात अनेक कर्मचारी समाविष्ट असल्याचे प्राथमिक चौकशी दिसून येत आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतर बनावट स्वाक्षरी व बोगस बिलात दोषींवर कारवाई होणार आहे.